राहुरी इथे आयोजित राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेमध्ये जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या कामकाजाची हजेरी घेतली आहे. तसेच ते म्हणाले की राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे खरंच नशीबवान आहेत, कारण त्यांना 6 खात्यांची कामं पाहायला मिळत आहेत. माझ्याकडे मात्र एकच खातं आहे, त्यामुळे मलाही त्यांच्याकडे कामं घेऊन जावं लागतं, असं म्हणताच या ठिकाणी उपस्थांमध्ये एकच हशा पिकला. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे खरंच नशिबाने, त्यांना 6 खात्यांचं काम पाहायला मिळत आहे, माझ्याकडे केवळ एकच खातं आहे, त्यामुळे मला देखील त्यांच्याकडे काम घेऊन जावं लागतं, असं म्हणताच उपस्थांमध्ये हशा पिकला. यावेळी राज्यमंत्री तनपुरे यांनी हात जोडत आपल्या सर्वांचं सहकार्य असल्यामुळेच कामं होत आहेत असं म्हटलंय. यावेळी मामा भाचे असलेले मंत्री पाटील आणि राज्यमंत्री तनपुरे या दोघांनी माईक हातामध्ये घेत विकास कामांबाबत चर्चा केली आहे. राज्यमंत्री तनपुरे हे विकास कामं सांगत असतानाच मंत्री पाटील यांनी सांगितलं की माझ्याकडनं फक्त मंजूर हाच शब्द निघणार. मुळाधरण संदर्भात आणि राहुरी मतदारसंघामधील कोणतेही विकास कामं प्रलंबित ठेवली जाणार नाहीत. राज्यमंत्री तनपुरे यांच्यासह माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी पाठपुरावा करून मुळा धरणावरील पूल देसवंडी बंधारा हे प्रश्न मार्गी लावले आहेत. वांबोरी चारी टप्पा 2 लवकरच निधी जाहीर होणार आहे. मुळा धरणावरील वावरत जांभळी येथील ग्रामस्थांसाठी पाटबंधारे आणि बांधकाम विभागाच्या वतीनं 50% प्रमाणे निधी दिला जाणार आहे. दोनही खात्याच्या मार्फत पूल बांधणी होण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याप्रसंगी राज्यमंत्री तनपुरे यांनी मुळा धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न, धरणग्रस्तांचा प्रश्न, वांबोरी खडांबे येथील शेती प्रश्न तसेच धरणग्रस्तांचे प्रश्न मांडले आहेत. सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याचा शब्द मंत्री पाटील यांनी दिलाय. यावेळी राज्यमंत्री तनपुरे यांना संपर्क मंत्री करा म्हणून परभणी अकोला नगर जिल्ह्यामधनं मागणी होती आहे, त्यामुळे राज्यमंत्री तनपुरे यांची मोठ्या पदावरती वर्दी लागणार असा सूतोवाच मंत्री पाटील यांनी केलाय. तुम्हा सगळ्यांच्या कष्टामुळे मागचा विजय विधानसभेला आपला झाला. तुम्ही सगळ्यांनी प्राजक्त तनपुरे या आपल्या उमेदवारांना साथ दिली, प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि मागच्या याच्या मागच्या आधी झालेल्या पराभवातून बाहेर येऊन आपण सगळ्यांनी एक मोठा दैदिप्यमान विजय या मतदारसंघात संपादन केला. आज मी प्राजक्त तनपुरेंच्या पाथर्डी भागातल्या काही गावांना पाथर्डीकडे जाताना भेट दिली. अतिशय दुर्गम संपर्काला अवघड आणि फार मोठ्या प्रमाणात पलीकडे जाण्यात आपल्याला काही प्रश्न तयार झाले. नगर तालुका, पाथर्डी तालुका आणि राहुरी तालुका असा सुद्धा मतदारसंघ तयार झाला. तो भाग नवीन होता पहिल्या 2 निवडणुकांमध्ये, पण आता बऱ्यापैकी आपण त्या ठिकाणी संपर्क केलेला आहे. लोकांचा या भागाचा प्रतिसाद चांगला मिळतोय आणि आदरणीय शरद पवार साहेबांनी प्राजक्त तनपुरेंना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात देखील काम करण्याची आता संधी दिली गेली. 1.5 वर्ष होऊन गेली, आपलं आघाडीचं सरकार आहे, 3 पक्षाचं सरकार आहे, सगळेच मुद्दे आपण म्हणून तसे होतात असं नाही, पण शेतकऱ्यांच्या हिताचे, लोकांच्या हिताचे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना आपण सरकारमध्ये आपला पक्ष म्हणून प्राधान्य देण्याचं काम केलेलं आहे. आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीने मागची विधानसभा लढवली आणि प्रयत्नांची पराकाष्ठा केली त्यातून या जनतेच्या या मतदारसंघातल्या विशेष अशा अपेक्षा देखील आपल्या सर्वांच्या पुढून असतील. आता सत्ता पक्ष सत्तेत गेलाय,
या भागातले महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी जी काही शिकत राहिलेले प्रश्न आहेत त्यांना चालना देण्याचं काम राजेंद्र तनपुरे अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहेत. मी मंत्री म्हणून माझ्याकडे एकच खात आहे पण राज्यमंत्री म्हणून प्राजक्त तत्पुरेच्याकडे किती खाते सहा. म्हणजे असं वाटावं की राज्यमंत्री झालेलं बरं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण आदिवासी खात्यापासून वीज खात्यापासून नगर विकास खात्यापर्यंत सगळ्याच खात्यात प्राजक्त तत्पुरे फोन करू शकतात अधिकाऱ्यांनी कामं सांगू शकतात आणि म्हणून काम करण्याची एक चांगली संधी प्राजक्तांना आदरणीय शरद पवार साहेबांनी आणि राजकुमारांनी दिलेली आहे. त्यांचा मतदारसंघाच्या बाहेर जास्त वेळ देणं अपेक्षित आहे आणि म्हणून मतदारसंघाच्या बाहेर मंत्री म्हणून ते कर्तव्य पार पाडत असताना इथला पक्ष अधिक बळकट करण्याची जिम्मेदारी आपल्या सर्वांची आणि म्हणून या मतदारसंघात पक्ष कसा काम करतो आदर बॉडीची आमची कमिटी किती मोठी आहे बोलवल्यावर त्यातले किती येतात महिला कमिटी किती मोठी आहे किती उपस्थित राहतात युवकांचं काम काय चाललंय विद्यार्थ्यांचं काम काय चाललंय युवती राष्ट्रवादी काँग्रेस कशी आहे याचा आढावा घेणं आणि त्याचबरोबर पक्ष सत्तेत आहे आपल्याला पक्षाकडून ज्या अपेक्षा आहेत पक्षाच्या कामकाजाबद्दल सूचना काय आहेत या आपण मांडाव्यात म्हणून या कार्यक्रमाचं नाव राष्ट्रवादीतील परिवार संवाद आहे. आता सगळे पत्रकार इथे आणत असल्यामुळं आपल्याला काही बोलता येणार नाही तुम्हाला काही बोलता येणार नाही आम्हाला काही उत्तर देता येणार नाही त्यामुळे मर्यादा आहेत आणि आमचा नियम नंबर एक आहे की पत्रकारांना कार्यक्रम झाल्यावर भेटायचे पण ते काही आयोजन झालेले दिसत नाही त्यामुळं मलाही बोलायला मर्यादा तुम्हालाही मला सूचना करायला मर्यादा आहे असं मी समजतो आणि म्हणून आपल्या सर्वांना बूथ कमिटीपर्यंतचं काम प्रभावीपणाने करावं एवढीच विनंती आज या निमित्ताने करतो. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात काही प्रश्न आहेत ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न होता त्याबद्दल आपल्या सरकारने ठामपणाने भूमिका घेतली आणि ओबीसीचं आरक्षण पुन्हा एकदा रिस्टोर करण्याचं काम नवा ऑर्डिनन्स नवा कायदा करून केलेला आहे. 55,000 ग्रामपंचायतीपासून महापालिकेपर्यंत आरक्षणाच्या जागा ओबीसी समाजाच्या संकटात आलेल्या सुप्रीम कोर्टाच्या निवाड्याने सरकारने आता नवा कायदा केला आणि 50% तुमच्याकडे सांगून ते तयार करून 50% पार्टनरशिप करायचं पहिला प्रस्ताव आहे तो केला तर मग त्या भागातील 4-5 गावांना फायदा होईल आणि पुढं मुंबईला तो रस्ता पुढे जातो अशा सभोवतीमध्ये आपण ते रस्ता पूल बांधायचं मी नाही प्राजक्तने सगळी जोडणी करून हळूहळू वर आणलं आणि मला फक्त सही करायला लागलं. नियामक मंडळाने केलं नियामक मंडळाचा ठराव झालेला आहे. आता 1-2 आठवड्यात त्याच्यावर निर्णय झाला की मग आपल्याला जरा प्राजक्तला जाईल सांगितलं एक मोठं काम ते होईल. मागची विधानसभा लढवली आणि प्रयत्नांची पराकाष्ठा केली त्यातून या जनतेच्या या मतदारसंघातल्या विशेष अशा अपेक्षा देखील आपल्या सर्वांची पूर्ण असतील. आता सत्ता पक्ष सत्तेत गेलाय या भागातले महत्वाचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी जी काही शिकत राहिलेले प्रश्न आहेत त्यांना चालना देण्याचं काम राजेंद्र तनपुरे अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहे. मी मंत्री म्हणून माझ्याकडे एकच खात आहे पण राज्यमंत्री म्हणून प्राजक्त तत्पुरेच्याकडे किती खाते सहा. म्हणजे असं वाटावं की राज्यमंत्री झालेलं बरं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण आदिवासी खात्यापासून वीज खात्यापासून नगर विकास खात्यापर्यंत सगळ्याच खात्यात प्राजक्त तत्पुरे फोन करू शकतात अधिकाऱ्यांनी कामं सांगू शकतात
काम करण्याची एक चांगली संधी प्राध्यक्षांना आदरणीय शरद पवार साहेबांनी आणि राज पवारांनी दिलेली आहे. त्यांचा मतदारसंघाच्या बाहेर जास्त वेळ देणं अपेक्षित आहे आणि म्हणून मतदारसंघाच्या बाहेर मंत्री म्हणून ते कर्तव्य पार पाडत असताना इथला पक्ष अधिक बळकट करण्याची जिम्मेदारी आपल्या सर्वांची. आणि म्हणून या मतदारसंघात पक्ष कसा काम करतो, आदर बॉडीची आमची कमिटी किती मोठी आहे, बोलवल्यावर त्यातले किती येतात, महिला कमिटी किती मोठी आहे, किती उपस्थित राहतात, युवकांचं काम काय चाललंय, विद्यार्थ्यांचं काम काय चाललंय, युवती राष्ट्रवादी काँग्रेस कशी आहे याचा आढावा घेणं आणि त्याचबरोबर पक्ष सत्तेत आहे, आपल्याला पक्षाकडून ज्या अपेक्षा आहेत, पक्षाच्या कामकाजाबद्दल सूचना काय आहेत या आपण मांडाव्यात. म्हणून या कार्यक्रमाचं नाव राष्ट्रवादीतील परिवार संवाद आहे. आता सगळे पत्रकार इथे आणत असल्यामुळं आपल्याला काही बोलता येणार नाही, तुम्हाला काही बोलता येणार नाही, आम्हाला काही उत्तर देता येणार नाही. त्यामुळे मर्यादा आहेत आणि आमचा नियम नंबर एक आहे की पत्रकारांना कार्यक्रम झाल्यावर भेटायचे. पण ते काही आयोजन झालेलं दिसत नाही, त्यामुळं मलाही बोलायला मर्यादा, तुम्हालाही मला सूचना करायला मर्यादा आहे असं मी समजतो. आणि म्हणून आपल्या सर्वांना बूथ कमिटीपर्यंतचं काम प्रभावीपणाने करावं एवढीच विनंती आज या निमित्ताने करतो. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात काही प्रश्न आहेत, ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न होता, त्याबद्दल आपल्या सरकारने ठामपणाने भूमिका घेतली आणि ओबीसीचं आरक्षण पुन्हा एकदा रिस्टोर करण्याचं काम नवा ऑर्डिनन्स नवा कायदा करून केलेला आहे. 55,000 ग्रामपंचायतीपासून महापालिकेपर्यंत आरक्षणाच्या जागा ओबीसी समाजाच्या संकटात आलेल्या आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निवाड्याने सरकारने आता नवा कायदा केला आणि 50% तुमच्याकडे सांगून ते तयार करून 50% पार्टनरशिप करायचं असं पहिला प्रस्ताव आहे. तो केला तर मग त्या भागातील 4-5 गावांना फायदा होईल आणि पुढं मुंबईला तो रस्ता पुढे जातो. अशा सभोवतीमध्ये आपण ते रस्ता पूल बांधायचं सगळी जोडणी करून हळूहळू वर आणली आणि मला फक्त सही करायला लागतं. नियामक मंडळाने केलं, नियामक मंडळाचा ठराव झालेला आहे. आता 1-2 आठवड्यात त्याच्यावर निर्णय झाला की मग आपल्याला जरा प्रादेशिकाला सांगितलं एक मोठं काम ते आणखी काय मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी.